नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो हा अनुभव आहे शैलेश सुभाष लाहोटी या स्वामी सेवेकरी दादांचा त्यांनी त्यांना आलेला स्वामींचा चमत्कारी अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे ते दादा सांगतात नमस्कार अक्कलकोट स्वामी भक्तांनो मी शैलेश सुभाष लाहोटी मी ठाण्याचा रहिवाशी आहे आणि गेली कित्येक वर्ष मी नियमित माझे गुरु ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला अक्कलकोट येथे जात आहे गेली बारा वर्ष म्हणजे दोन हजार नऊ पासून मला स्वामी अक्कलकोटला आपल्या बाळाला हक्काने बोलवतात आणि वर्षातून सहा ते आठ वेळेला माझे अक्कलकोटला दर्शन करण्याचा सुंदर योग येतो अक्कलकोट स्वामींची वेळोवेळी प्रचिती येते नवीन वर्ष दोन हजार एकवीस सुरुवातीला मला अक्कलकोट स्वामींचा अनुभव आला म्हणजे रविवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार एकवीस रोजी आलेला अप्रतिम अनुभव आज मी आपल्या सर्वांसमोर सादर करत आहे नवीन वर्ष नवीन गोष्ट मी प्रत्येक वर्षी करतो या वर्षी सुरुवात योगा शिकवण्यासाठी शिकण्यासाठी मी लोणावळा येथील कैवल्यधाम येथे जाण्याचे ठरवले मागील दोन आठवडे मी योग प्रशिक्षण मध्ये व्यस्त असल्यामुळे हा अनुभव आपल्या सर्वांना सांगायला थोडा उशीर झाला त्याबद्दल शमस्व रविवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार एकवीस रोजी मी सकाळी आठ वाजता लोणावळा येथे पोहोचलो व तेथून नांगरगाव येथील स्वामी भवन स्वामींच्या दर्शनासाठी गेलो अक्कलकोट स्वामींची सुंदर मूर्तीचे दर्शन घेऊन कैवल्यधाम येथे पोहोचलो मला तिथे योगा प्रशिक्षण निमित्त त्यात दोन समावेश होता मी जेव्हा दोन्ही गणवेशांचे पॅकिंग उघडले तेव्हा त्या दोन गणवेशांपैकी एका गणवेशात ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट स्वामींचे चित्र दिसले मला माझ्या डोळ्यांवर अजिबात विश्वास बसत नव्हता डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले जणू काही अक्कलकोट स्वामी मला सांगत होते बाळा तुझ्यासाठी मी येथे आलो आहे काळजी अजिबात करू नकोस आता जिथे तू तिथे मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सोबत चित्र आपल्यासाठी पाठवत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो या दादांचा अनुभव आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद